भाजपसोबत जाण्यासाठी सर्व आमदारांनी सह्या दिलेल्या. अजित पवारांनी म्हटलं, जयंत पाटील, राजेश टोपे यांच्याही सह्या होत्या. राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी त्यावेळी सह्या दिल्या असं अजितदादा म्हणाले. सांगितलं, काहीतरी टीका केली वरिष्ठांनी की असं एकदा दिल्लीला गेले नंतर पण निघून गेले, असं नाही झालं. जेवढे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते जेवढे, त्या सगळ्यांनी सह्या केल्यात. आता जयंत पाटील, राजेश टोपे हे काही तिकडे आहेत, त्यांच्याही सह्या आहेत आणि सगळ्यांनी दिलं की साहेब पहिल्या 2.5 वर्षात तुम्ही आम्हाला शिवसेनेबरोबर जायला सांगितलं. शिवसेनेची विचारधारा आणि काँग्रेसची विचारधारा वेगळी आहे. भाजपची विचारधारा आणि शिवसेनेची विचारधारा मिळती जुळतीये. मग तिथं 2.5 वर्ष पाठिंबा दिलेला चालतो, तर इथं पाठिंबा दिला तर काय नाही चालत. 2014 ला तर बाहेरनं पाठिंबा दिलेलाच होता, तेव्हाच देवेंद्रजींनी शपथ घेतली. आणि त्यामुळं कुठेही नररिझर्वांनी एकट्याने निर्णय घेतला नाही, सगळ्यांनी निर्णय घेतला. त्याला का विचारायला दोष देता? आदिवासी समाजाच्या म्हणून ठोकायचा असं कसं?